काही रविवार आहेत पाहत आहे आणि आपल्याला ते पुढे कंटिन्यू पुढचा पार्ट पाहायचा आहे त्याच्यामधला. आपण आतापर्यंत बघितलं आहे की कॉमन सालवेशन, परफेक्ट सालवेशन, इटर्नल सालवेशन, हे तीन सालवेशन आपण पाहिले की त्याच्याद्वारे परमेश्वराची इच्छा कशी प्रगट होती. त्याच्यानंतर परमेश्वराची जी योजना आहे ती आपण पाहिली की सालवेशन ऑफ सोल, सालवेशन इन स्पिरिट अँड सालवेशन ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराचं, जीव आत्म्याचं जे तारण आहे त्याच्यासाठी देवाने कशी योजना केली त्याच्यासाठी आहे. आजचा टॉपिक आहे की पर्पज किंवा उद्देश जो आहे आपल्या तारणाचा, तर त्याच्याबद्दल बोलणार आहे की कुठल्या उद्देशाने आपलं तारण होत असतं, कुठल्या गोष्टींपासून आपलं तारण होत असतं. कोणी सांगू शकेल की कुठल्या गोष्टींपासून आपलं तारण होत असतं, तारण म्हणजे काय? आता इतके दिवस झाले आपण या गोष्टी पाहतो, इथे प्रत्येक व्यक्ती तारण पावलेला बसलेला आहे. कशामुळे होत नाही, कुठल्या गोष्टीपासून आपलं तारण होत? तारण होणं म्हणजे कुठल्या गोष्टी आपल्यापासून दूर करणं किंवा दूर होतात. प्रभू परमेश्वराच्या पवित्र, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या जिवंत वचनाच्या द्वारे कुठल्या गोष्टींपासून आपल्याला सुटका मिळते किंवा आपल्यापासून त्या दूर होतात. पाप, अजून चुकीच्या गोष्टी, अजून ओके रोग आजार, सोडून द्यायला पाहिजे. बरोबर आहे, मी आज त्याच्यावरतीच बोलणार आहे की जे आपण आधी करत होतो ते सोडून द्यायला पाहिजे. एक गोष्ट मला सांगायची, आपल्याला फक्त पापांची क्षमा आणि पापांची सुटका ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे. पाप हा एक शब्द, परंतु जर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर अधर्म, अपराध आणि पाप ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, ह्या सर्वांपासून आपल्याला सुटका मिळत असते. फक्त पाप नाही, इनिक्विटीज, ट्रान्सग्रेशन्स अँड सिन. इनिक्विटीज म्हणजे अधर्म, ट्रान्सग्रेशन्स म्हणजे अपराध, सिन म्हणजे पाप. ह्या आपण फक्त पाप एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे. जे कोणी बारकाईने पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचत असता तर तुम्हाला हे शब्द सुद्धा, अपराध, अधर्म हे शब्द मिळत असतील बायबलमध्ये. बरोबर ना? तर आज आपण ह्या गोष्टींबद्दल जास्त पाहणार आहोत थोडक्यात देवाच्या वचनामधून. इब्री लोकांस पत्र 10:26-29 वाचूया. ज्यांना वचन मिळेल त्यांनी प्लीज वाचा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापांबद्दल यापुढे यज्ञ भावण्याचा राहिला नाही. तर न्यायाची आणि विरोधास विवृत्त करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांचा साक्षी करून मरणदंड हो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुटविले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते. कारण सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, आणखी परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहित आहे. परमेश्वर आपल्या लोकांचा, परमेश्वर न्याय करणार आहे. आपल्याला तारण प्राप्त होण्याचा उद्देश, संपूर्ण सृष्टी बनवण्याचा परमेश्वराचा उद्देश, ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टी बनवली ती परफेक्ट होती, परिपूर्ण होती सर्व गोष्ट. पापामुळे सर्व अपरिपूर्णता आली. आदामाला देवानी कामगिरी सोपवली होती परंतु त्यानेच पाप केलं आणि त्याच्यामुळे पुष्कळ गोष्टी घडल्या, असतो विषय नाही. परंतु ख्रिस्त येशू मध्ये या सर्व गोष्टींचं परत रिस्टोरेशन झालेलं आहे, परत ह्या गोष्टी पुनर्स्थापित झालेल्या. आपण मागच्या वेळेस सर्व पाहिलेलं आहे किती गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापित, त्याच्या मृत्यूच्या द्वारे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुनर्स्थापित झाल्या आहेत. परंतु आज मनुष्याचं आयुष्य जे आहे, जीवन नाही म्हणणार, जीवन हे सार्वकालिक असतं, आयुष्य हे लिमिटेड असतं, याचा उद्देश जो आहे
तो आहे की आपलं जे जीवन आहे, जो आपला जीव आणि आत्मा जो अमर आहे, सार्वकालिक असणार आहे, त्याला सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक काय मिळणार, जीवन नाही मिळालं तर मरण म्हणण्यापेक्षा नरक, बरोबर? प्रभू बरोबर एक तर राहण्याची संधी नाही तर सैताना बरोबर चॉईस दोन आली आहे मधल्या, म्हणजे मेबी नाहीये की आम्ही दुसरी काहीतरी चॉईस नाही का, थोडासा प्रभू थोडासा सैतान थोडस जग तसं काय नाहीये, एक तर संपूर्ण प्रभू बरोबर नाही तर जी देवाची योजना नव्हती सैतानासाठी नर बनवला, आपण पाहिलं त्या सर्व गोष्टी, परंतु आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे सार्वकालिक न्याय, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य प्राणी आहे अल्टिमेटली त्याचा सार्वकालिक न्याय होणार आहे, ते प्रभूला ओळखत असू द्यात नसू द्यात, कोणीही जी व्यक्ती पृथ्वीवरती जन्मास आलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा एक दिवस न्याय होणार आहे. हालेलुया. तो सार्वकालिक न्याय प्रभूच्या सिंहासनासमोरती उभा राहून होणार आहे, आणि म्हणून आपल्याला त्या न्यायाच्या वेळेस नीतिमत्व आपल्याकडे असावं, आपण न्यायी ठरावं, आपल्या बाजूने आपला ऍडव्होकेट प्रभू येशू ख्रिस्त असावा, बरोबर? न्याय म्हणजे काय, कोर्ट रूम सगळ्यांनी पाहिलेलं आहे, कधी कोर्ट पाहिलं असेल, जरी प्रत्यक्षात नसेल पाहिलं तर मूवीज मध्ये पाहिलं असेल. आणि कोर्ट मध्ये काय असतं, एक न्यायाधीश असतो, जज असतो, आणि त्याच्या समोर अपराधी असतात, अपराधी जो असतो त्याच्या विरोधात खूप सारे पुरावे सर्व गोष्टी सादर होत असतात तिथे, परंतु अपराधीचा एक ऍडव्होकेट असतो, एक वकील असतो, त्याच्या वतीने बोलणारा व्यक्ती, प्लीड करणारा, बरोबर ना? आणि तो प्रत्येक वेळेस जर काय त्याच्या विरोधामध्ये जी गोष्ट होईल तर तो त्याच्या वतीने प्रयत्न करून ती गोष्ट किंवा ते आरोप जे आहे ते रद्द करण्याचा प्रयत्न करत असतो. येस नो मेन. आणि जर त्याचं बोलणं जे आहे हे न्यायाला धरून कायद्याला धरून मनानेच बोललेलं कधी कोणी एक्सेप्ट नाही करत, बरोबर? न्याय व्यवस्थेमध्ये जे न्याय कायदा व्यवस्था असेल त्याला धरून ज्या वेळेस तो बोलत असतो त्यावेळेस ती गोष्ट तो न्यायाधीश मान्य करत असतो. आणि जर अशा प्रकाराने जर एखाद्या वकिलाने उत्तमरित्या त्याचा जो अपराधी व्यक्ती आहे त्याची जर बाजू मांडली, ती न्यायाधीशाला पटली, तर त्या व्यक्तीची शिक्षा माफ होत असती, त्याच्यावरचे आरोप म्हणजे हे होत असत, काढले जातात, बरोबर? जेव्हा न्यायाचा दिवस असणार आहे सगळ्यात मोठं कोर्ट रूम असणार आहे, उत्तम परिपूर्ण रायचूस नीतिमान न्यायाधीश प्रभुदेव परमेश्वर त्याच्या समोर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला उभं राहायचं असणार आहे, आणि आपला ऍडव्होकेट असणार प्रभू येशू ख्रिस्त. जर आपण त्याच्या मार्गात चाललेलो आहे, पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे, त्याच्या कायद्याचं पुस्तक हे आहे पवित्र शास्त्र, भारतामध्ये असतो काय का आयपीसीचे बुक्स आपण यूज करतो, इंडियन पिनल कोड, बरोबर? तसं स्वर्गाच्या कायद्याचं इथे पुस्तक दिलेलं आहे आपल्याला, काय वागायचं, कसं करायचं, काय नाही करायचं, काय केलं तर काय शिक्षा होईल हे सुद्धा त्याने अगोदर लिहून ठेवलेलं आहे. आणि जर आपण त्याच्या मार्गानुसार चाललेलो असू त्यावेळेस जर आपल्यावरती दोषारोप असतील ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व रद्द केले जातील, जर आपण त्याची क्षमा मागितलेली असेल आणि त्याच्यापासून परावृत्त झालेलो असेल तरच. अधर्म, अपराध आणि पाप या तिन्ही गोष्टींची मग प्रभू परमेश्वर आपल्याला क्षमा करेल, आपण सदा सर्व काळच्या जीवनामध्ये जाण्यासाठी तयार होणार. ही सोपी गोष्ट मी एक्सप्लेन करून सांगितली, परंतु आपण बोलतो तितकी ही गोष्ट सोपी नसणार आहे प्रियानो, कारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा त्याला हिशोब द्यायचा. मागच्या वेळेस ते गीत गायलं आपण, हर पल का तुझको इंसान देना हिसाब होगा, प्रत्येक क्षणाचा आपल्याला काय द्यायचा, त्याला हिशोब द्यायचा आहे. आणि म्हणून आपण रोजच्या दिवशी आत्मपरीक्षण करून रोजच्या दिवशी आपल्या जीवाचं तारण साध्य करून घेणं हे आपल्यासाठी फार गरजेची गोष्ट आहे. आणखीन एक वचन वाचूया, तिताचे पत्र 2:14.